नमस्कार, मी अक्षय गोले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय फिजिक्स विथ अक्षय गोले मध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत न्यूमरिकल ऑन सर्क्युलर मोशन। पण तत्पूर्वी आपण जर आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन वरती हिट करायला विसरू नका। तर चला पाहूयात आजचा पहिला प्रश्न। सो आजचा पहिला प्रश्न आहे, कॅल्क्युलेट द अँग्युलर वेलॉसिटी अँड लिनियर वेलॉसिटी ऑफ अ टिप ऑफ अ मिनिट हँड ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर। कन्सिडर करा, हे घड्याळ आहे, हा त्याचा आर हँड आहे, हा त्याचा मिनिट हँड आहे ज्याची लेंथ आहे 10 सेंटीमीटर, आणि हा त्याचा टिप आहे ज्याला एक राऊंड कम्प्लीट करायला 60 मिनिटं म्हणजे एक तास लागतो। सो आपल्याला त्याची अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करायची आणि त्याची लिनियर वेलॉसिटी फाइंड आउट करायची। चला पाहूयात कसे फाइंड आउट करायचे ते। पण तत्पूर्वी आपण पाहूयात आपल्याला गिवन काय काय। सो आपल्याला दिलंय रेडियस, ती आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर, आणि आपल्याला टाइम पिरियड दिलाय, टी इज इक्वल टू 60 मिनिट म्हणजे 3600 सेकंड्स। सो पहिल्यांदा बघूयात आपण त्याची लिनियर वेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची। हे आपलं ते घड्याळ आहे, त्याची लेंथ आहे 10 सेंटीमीटर मिनिट हँडची, हा त्याचा टिप आहे, आणि टिपला जो एक राऊंड कम्प्लीट करतो त्यावेळेस तो जो टिप आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो। सो त्याची लिनियर वेलॉसिटी काढायची असेल तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम, म्हणजेच त्यांनी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय हे सर्कमफरन्स ऑफ सर्कल आहे, म्हणूनच 2πr/T असं होईल। व्हॅल्यूज टाका, 2 × π ची व्हॅल्यू टाकली, रेडियस आहे 0.1 मीटर आणि टाइम टाकलाय सेकंड मध्ये। कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला कळेल की त्याची लिनियर वेलॉसिटी आहे 1.74 × 10⁻⁴ मीटर/सेकंड। आता त्याची अँग्युलर वेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची ते पाहूयात। आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर। व्हॅल्यूज टाका, व्ही ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आर ची व्हॅल्यू ही आपल्याला माहिती आहे। सो कॅल्क्युलेट केल्यावरती आपल्याला मिळेल ओमेगा इज इक्वल टू 1.74 × 10⁻³ रॅडियन पर सेकंड। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा। या पुढचा व्हिडिओ आपण कुठल्या न्यूमेरिकल वर बनवायचा हेही आम्हाला सांगा। तुमचं प्रत्येक लाईक मला असे नवीन व्हिडिओ बनवायला उद्युक्त करतं। सो लाईक करायला विसरू नका, आणि हो, तुम्ही जर नवीन या चॅनलवरती असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।